नमस्ते मित्रांनो, आपण काशी नगर येथे आलो. परशुराम पारशा बरोबर बॅक साईडला घरामध्ये साप निघाला म्हणून फोन केला आपल्या सरांनी. तर बरोबर ह्या वगैरे इथे बघू शकता झाडूच्या बॅक साईडला. ह्या सापाजी राघवजी नाग असतं तर काय अडचण नव्हती. एक तर ही छोटं दिसाले, मला रात्रीला दिसण्याचा प्रॉब्लेम आहे. खाल्ले काही काहीतरी? नाही ना, काहीच खाल्लेलं नाही. एवढं निवांत कसं काय म्हणतो? मित्रांनो, सर्वात जास्त ह्या सापाची मोठी दात असतात आणि हा कुकरच्या सिटीसारखा आवाज वाटतो. म्हणजे जे श्वास घ्यायचा प्रक्रिया आणि सोडायची प्रक्रिया ही जोऱ्यात असते, त्यामुळे आपल्याला कुकरच्या सिटीसारखा आवाज वाटतो. आणि जेवढेही साप आहेत, सर्व सापांमध्ये ह्या सापाची दात मोठ्या असतात आणि विषही जास्त प्रमाणात टाकते. हेमोटॉक्झिक पॉइझन असतं ह्याचं, आणि ज्याच्यानं बॉडीमध्ये पूर्ण सूज यायला लागते. ज्या ठिकाणी चावा बसेल त्या ठिकाणी सूज यायला लागते. तर ह्या सापाला दिसायला आपल्याला एवढा शांत वाटतो आणि अजगरासारखा वाटतो. अजगरासारखा असल्याला पकडलं तर जाऊ नका मित्रांनो. आणि दुसरं म्हणलं तर हा साप दिसायला एवढा सुंदर दिसतो, पर जसंसं इकडे बघू शकता तुम्ही, आता सध्या जी स्ट्रक्चर कसं असतं, त्रिकोणी तोंड असतं, पिवळसर बॉडी असते आणि डबे डबे राहतात त्याच्या अंगात. आणि डब्याच्या साईडनं व्हाईट कलरच्या स्पॉट म्हणजे अंडरग्राऊंड म्हणजे काय बाउंड्री केलेली असते आणि खाल्या बाजूला पांढरा पट्ट्या असतात. ह्या सापाला असं ओळखायचं. आणि ह्या साप तर कोणीही जे किती त्यांना हालचाली सम मोशन मोशन बॉडी मोशन केली पाहिजे, त्या लोक त्याला फक्त स्पर्श करत होते की त्या आवाज नाही तर पळायचा प्रयत्न करेल. इथे दोन फुटाचं पिलू आहे. भिंतीवर चढण्याचा प्रयत्न करतोय. हा साप आहे ना, वयस्कर अवस्थेमध्ये सर्व साप अंडे देतात. हा साप जो आहे डायरेक्ट पिल्याला जन्म देतात. झटके द्यायचा प्रयत्न असं करून वाईट करतो. मोस्टली तसं पण त्यांना ह्याच गोष्टीने वाईट झालेला आहे, कारण की स्पेस कमी भेटतो. दोन भिंतीच्या मध्ये स्पेस कमी असल्यानंच मोस्ट प्रमाणात सगळं मित्रांना बाईट होत राहते. तरी मित्रांना असे साप दिसल्यास जवळचे जे सर्व मित्र आहेत त्यांच्याशी संपर्क करा आणि तुम कोणीही पकडायला जाऊ नका. वनविभागाशी कॉन्टॅक्ट करा, जर सर्व मित्राशी, जेणेकरून ह्या सापाचा विजय वाचेल तुमचा. थँक्यू. आणि कुठेही आवडला म्हणजे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा.
Запнул руку.